उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबांचे दर गगनाला भिडले आहेत. 100 रुपये प्रति किलो असा दर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबांना मिळत आहे. यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आनंदी आहेत. मंडीमध्ये लिंबांची उपलब्धता कमी असल्याने तसेच बाहेर जिल्ह्यातील माल देखील मंडीमध्ये येत नसल्याने लिंबांचे दर वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. पुढील काही काळामध्ये लिंबांचे दर 150 रुपये प्रति किलो एवढा टप्पा गाठू शकतात असा अंदाज देखील जालन्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पाहुयात लिंबांना मिळत असलेल्या चांगल्या दराबाबत शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आणि भविष्यात लिंबू दराची स्थिती काय राहील. लालोडीचे राहणार नवनाथ डोळे लालोडी. 2 वर्षापासून झाडं चालली आहेत. आताशी लिंबाला भाव आला 80-90-100 विकत आहेत. त्याच्यानंतर 1 क्विंटल रोज आणतो आम्ही. तिसऱ्या चौथ्या दिवशी 5-6 दिवसापासून सुरुवात झाली. पण आणण्याचे बी त्रास आणि असण्याचे त्रास. मार्केटला याचा बी त्रास आहे. 5-50 हजाराची किलो अजून निघत 1.5 लाखाची. म्हणजे माल कमी आहे, पाणी कमी आहे, माल मालच नाही कोणाकडे. धुईचा प्रकार, दुष्काळ याच्या नंतर नाही मिळाला, आता मिळाला. हा एवढ्या भावात जाणार. हमारा नाम अब्दुल समी एंड कंपनी है. दुकान का नाम अब्दुल समी एंड कंपनी है. यहाँ पे लिंबू हमारे पास जालना जिले के लिंबू आते है. इसवान, ऊंचेगांव, रामनगर, हड़प सावरगांव, यहाँ यहाँ से लिंबू आता है. 10-15 किलोमीटर जालने में आज की लिंबू की पोजीशन 80 से 90 रुपए, 95 रुपए तक चल रही है किलो. कितना माल आ रहा है दर रोज मंडी में? बहुत हुआ तो 1 क्विंटल, 1 टन माल आता है बस. 1 टन लोकल माल, जालना जिले का लोकल माल पूरा. बाहर से नहीं आ रहा अभी लिंबू. नहीं, इससे पहले लॉकडाउन में हाईएस्ट रेट हो गया था. लॉकडाउन में 250 रुपये बिका था. अभी आगे लिंबू का रेट बढ़ने का चांस है. 150 रुपये लिंबू बिकेंगे आगे अभी अगले महीने में. माल नहीं, माल की बहुत आवक कम है और गर्मी भी बहुत पड़ रहा है, इस वजह से माल की रेट ज़्यादा है. इसको तो सब खाने वालों से ज्यादा है. सब रसवंती भी चलता, होटल में बहुत चलता लिंबू. माझा नाव भाऊ साहेब पिराजी माने, सावकड भोई. लिंबूनी जे 300 झाड आहे आणि माल एकदम क्वालिटीचा बनलेला आहे. भाव बिन सगळ्यात उच्च भाव भेटत असतो आम्हाला. आणि आतापर्यंत 2 महिन्यात कमीत कमी 3 लाखाचे लिंब विकलेले आणि 4-1 लाखाचे अजून होतील 1-1.5 महिने. हा ह्या भावात काहीच शेती पुरवडत नाही, लिंबूही पुरवडत नाही. कमीत कमी 150 रुपये लिंबू जायला पाहिजे असं आमचं मत आहे. कारण त्याला टेक्निकलनुसार खर्च केलेला आहे. हा खर्च महागडा असल्यामुळं हे भाव रेट पुरवडत नाही. अजूक 2-4 टन माल निघन, 2-1 टन, 2-3 टन माल निघन. मंडीमध्ये लोकल माल अतिशय कमी प्रमाणात येत असल्याने लिंबाने 100 ही गाठली आहे. भविष्यात देखील लिंबाचे भाव असेच चढे राहणार असून 150 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. तर शेतकऱ्यांना देखील चांगला भाव मिळत असल्याने ते देखील आनंदी आहेत. नारायण काळे, लोकल 18, जालना.